महिन्यापूर्वी, तीन चार महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणी बरोबर, आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं, स्पेशल वकील दिले, एव्हिडन्स दिले. घटना मावळची होती आणि त्यामध्ये 2024 एप्रिल मे मध्ये त्या तेजस दळवी याला फाशीची सजा झाली. पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला 2 महिने केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली. फास्ट ट्रॅक लावलं, तपास केला आणि फाशीची सजा झाली. त्या कोर्टाचे ऑर्डर जजमेंट माझ्याकडे आहे. मी म्हणालो की यामध्ये काही महिन्यांपूर्वी, 2-4 महिन्यांपूर्वी एक अशी केस झाली होती पुण्यामध्ये मावळमध्ये, आणि त्या केसमध्ये त्या आरोपीला फाशी झाली होती. आता विरोधक म्हणतात कुठली फाशी झालीच नाही, काय झालं, त्याच्यावर एक मोठं कालपासून चर्चा सत्र सुरू आहे. पण मी आपल्याला सांगतो, मी कधीही दिलेला शब्द पाळणारा आणि हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ कधी खोटं न बोलणारा हा भाऊ आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, यामध्ये घटना मावळची होती आणि त्यामध्ये 2024 एप्रिल मे मध्ये त्या तेजस दळवी याला फाशीची सजा झाली. फाशीची सजा झाली, पोलिसांनी काम केलं, फास्ट ट्रॅक लावलं, तपास केला आणि फाशीची सजा झाली. त्या कोर्टाचे ऑर्डर जजमेंट माझ्याकडे आहे. आणि म्हणून विरोधकांनी फक्त राजकीय का राजकारण करताना खोटं बोला पण रेटून बोला, हे सगळं जे काय सुरू आहे हे बंद केलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, हे पुणे शिवाजीनगर विशेष सत्र न्यायालयातली ही घटना आहे. कारण मला इथं बोलण्याचं कारण एवढं की कालपासून हाच मीडियावर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं फाशी झाली, अरे फाशी झालीच नाही. जा विचारा, माहिती घ्या, मुख्यमंत्री कधी खोटं बोलणार नाही. आणि म्हणून या पुढे देखील अशा घटना घडू नयेत. म्हणून जी काही काळजी घ्यायची, जे काही कडक निर्बंध आदेश लावायचे ते गृहमंत्री महोदयाने देखील त्यांच्या भाषणात सांगितलेलं आहे.